हा चर्चा ती काय चर्चा आपणच करताय ना, मग त्यांनी ते तर आमचे विरोधकच आहेत ना, ते दुसरं कुणाचं नाव घेणार? ते दुसरं भाजपचं नाव तर घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता मधी जे मुंबईमध्ये घडलं ते काडतुसं वगैरे तिथं सापडली, त्याच्या संदर्भामध्ये कुणी रचलं? एका पोलीस एपीआयनी रचलं. आता अशा पद्धतीनं कुणी तर स्वतःच रचून आपल्या गाडीवर एखादा दगड मारला असताना काय सांगता येतं? मागे एकदा सोलापूरच्या घाटामध्ये जुन्या पत्रकारांना आठवत असेल की एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या गाडीवर काहीतरी दगड काय असं काहीतरी स्फोटपीट झाला, एवढं राजकारण त्याच्यातनं झालं. काही सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न करता. पण मी काल नाशिकमध्ये बोलत असताना सांगितलं, व्यक्ती कुणी असू द्या, जो तो आपल्या पक्षाचं काम करत असताना कायदा कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागावं असंही मी बोललो. पण आता ते बोललं तरी तुम्हाला पुन्हा खुमखुमी ही असंच आहे तसंच आहे तर काय करता?